आई म्हटलं ना एकटा पोरगा असणाऱ्यांसाठी एक गोष्ट सांगायची वाटते. कुणाशी बोलताना भाऊ की तू आवरताना जरा तोंडाला लगाम ठेवायचं आणि डोकं शांत ठेवायला शिकायचं. कारण का माहिती आहे का, आजकाल गुन्हेगारीलं वय नाही राहिलं. तो 5 वर्षाचा मुलगा असो ना 50 वर्षाचा म्हातारा असो ना 80 वर्षाचा पार टेकलेला असो, कोण काही करू शकतं त्याचा अंदाज आपण लावू शकत नाही. लय जग पुढे गेलं आहे गुन्हेगारीच्या बाबतीत. कसं माहिती आहे का, आता 5 वर्षाचे पोरं सुद्धा त्यांना काय बोललं तर उलट उत्तर देतात किंवा त्यांना एखाद्याला मारायला सुद्धा कमी करत नाही. अशा घटना घडलेल्या आहेत. मग काय माहिती आहे का, कधीही कुठलीही गोष्ट करताना जरा पाठ्यामागच्या आपल्या आई वडिलांचा विचार करूनच करायचा. हां, आपल्याला मुकळीक दिल्या म्हणून आपण फार दिशे सोडलं आणि वाऱ्याकडे निघालं नाही, समोर जाऊन कुठं धडकाल ना ते कळणार बी नाही आणि धडकल्यावर जगाल का नाही याची तर शाश्वती कोण देऊ शकत नाही. मग पहिलेच झक मारायची नीट. थोडा वेळ अगोदर प्रगती करा स्वतःची, काय फरक पडतोय, दुसऱ्याला बोलतोय, दुसरा आपल्याला शिवे देतोय, हा बाबा तूच ठीक आहे. उद्या तो आपल्याला बोलला पाहिजे या साहेब हे आपल्याला लायकी आपण निर्माण केली पाहिजे, हे कोण आपल्याला देत नाही. आणि लायकी जर निर्माण करायची असेल ना, तोंडावर जिभेवर साखर आणि डोक्यात संयम या गोष्टी पाहिजेत. आणि ह्या जर नसतील का नाही, तुम्ही किती उड्या मारा, तुम्हाला लोक लाताच घालणार. आणि हे लाता जर आयुष्यभर खायचे असतील तर तुम्हाला वाटेल तसं वागा तुम्ही, तुम्हाला कोणी कुत्रही विचारत नाही. पण तेच जर तुम्ही आता जर मेहनत करून अभ्यास करून जर एखाद्या प्रशासकीय सेवेत जर गेला तर तुम्हाला नावं ठेवणारे भाऊ की असू दे किंवा गाववाले असू दे किंवा काय असू दे भासभोत्सही असू दे, नमस्कार साहेब या बसा म्हणून तुम्हाला आदर देतील. हे महत्त्वाचं का लाता उक्या खाऊन जगणं महत्त्वाचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं.